राहुल गांधी दोन महिन्यांहून अधिक काळ भारत जोडो यात्रेला निघाले त्यांना या यात्रेला प्रचंड पाठिंबा मिळतोय हिमाचल आणि गुजरात विधानसभा निवडणुका पाहता राहुल गांधींनी या राज्यांमध्ये आपली उपस्थिती वाढवली पाहिजे असं मत राजकीय जाणकारांनी व्यक्त केलंय मात्र याच दरम्यान सर्वांना आश्चर्याचा धक्का देत राहुल गांधी एकवीस नोव्हेंबरला गुजरातच्या रॅलीत पोहोचले होते गुजरात निवडणुकांच्या प्रचाराच्या रॅलीत पोहोचले होते काँग्रेसला या रॅलीचा फायदा आदिवासी आणि पटेल समाजात झाल्याचं बोललं जातं पण तुम्हाला माहिती आहे का की राहुल गांधी भारत जोडो यात्रा होल्डवर ठेवून गुजरातला का पोहोचले गुजरात गुजरात ते राहुल गांधी अनंत पटेल यांच्या बोलवण्यावरून तेव्हा गुजरातला गेले होते ज्यांच्या बोलवण्यावर राहुल गांधी भारत जोडो यात्रा सोडून गुजरातला गेले ते अनंत पटेल कोण आहेत हे या व्हिडिओमधनं समजून घेऊयात नमस्कार मी हर्षदा अनंत पटेल यांची पहिली ओळख ही ट्युशन टीचर अशी दिली जाते कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसलेले पटेल हे आज आदिवासी समाजाचे मोठे नेते मानले जातात दोन हजार सतरामध्ये ते पहिल्यांदाच आमदार झाले आनंद पटेल यांच्या समजून घ्यायचं असेल तर या गोष्टीपासून आपण सुरुवात केली पाहिजे यावर्षीच्या केंद्रीय अर्थसंकल्पात गुजरातमधल्या पार तापी आणि नर्मदा नदीला जोडून सौराष्ट्र आणि कच्छ सारख्या कोरड्या भागात पाणी पोहोचवण्याची घोषणा करण्यात आली होती त्यामुळे या भागातल्या दुष्काळाची समस्या संपुष्टात येईल असं बोललं जात होतं मात्र या प्रकल्पामुळे वलसाड डांग तापी जिल्ह्यातल्या आदिवासींना मोठ्या प्रमाणावर विस्थापित व्हावं लागणार असल्यानं पन्नास हजार लोकांना थेट फटका बसला असता यामुळेच पंचवीस मार्चला गुजरातच्या आदिवासींनी या रिवाक लिंक प्रकल्पाला जोरदार विरोध केला त्याची झळ गांधीनगरपर्यंत पोहोचली याचा परिणाम झाला आणि गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी ही योजना मागे घेण्याची घोषणा केली या आंदोलनाचे प्रमुख नेते होते अनंत पटेल पंचेचाळीस वर्षांचे पटेल काँग्रेसचे आमदार आणि आदिवासी नेते आहेत दोन हजार सतरामध्ये ते नवसारी जिल्ह्यातल्या वासंदा मतदारसंघातून अठरा हजाराहून अधिक मतांनी विजयी झाले बावन्न टक्के मतं मिळवत त्यांनी भाजपच्या उमेदवाराचा पराभव केला होता नवसारी जिल्ह्यातील ल्या वासंदा ही एकमेव सीट आहे जी वलसाड लोकसभा मतदारसंघात येते अनंत पटेल हे गुजरात काँग्रेसच्या प्रखर युवा नेत्यांपैकी एक आहेत हार्दिक पटेल काँग्रेसमध्ये असताना अनंत पटेल हार्दिक पटेल आणि जिग्नेश मेवाणी असं त्रिकूट होतं अनंत यांनी दक्षिण गुजरातमधील वीर नर्मदा विद्यापीठातून पीजी पर्यंतचं शिक्षण घेतलंय त्यानंतर ते, ते शाळेत शिकवू लागले घर खर्च भागवण्यासाठी ट्युशनही घेऊ लागले पण त्यांचं ध्येय हे राजकारणात येणं हेच होतं म्हणून दोन हजार नऊ मध्ये त्यांनी गाल उनाई इथून सरपंच पदाची निवडणूक लढवली आणि ते तित्यात त्यात विजयीही झाले त्यानंतर हळूहळू त्यांच्या राजकारणाचा आलेख वाढतच गेला दोन हजार सतरामध्ये ते आमदार झाले मातीशी जोडलेले अनंत पटेल यांनी आदिवासी सत्याग्रहाचं व्यासपीठ उभं केलं होतं तेव्हा अनंत पटेल म्हणाले होते ते स्वत किंवा काँग्रेस हे दोघेही विकासाच्या विरोधात नाहीत पण आदिवासी समाजाकडे दुर्लक्ष करून हा विकास होऊ शकत नाही अनंत पटेल खूप छान बोलतात अनेक मुद्द्यांवर ते आवाज उठवतात आणि सोशल मीडियावरही सक्रिय असतात अनंत पटेल हे स्वतः आमदार असले तरी त्यांची पत्नी अजूनही ट्यूशन्स घेते दोन हजार सतरामध्ये आमदार होण्याआधीही ते आदिवासींचे मोठे नेते होते पण दोन हजार बावीसच्या सुरुवातीला पारतापी नर्मदा लिंक प्रकल्प सुरू झाल्यावर त्यांची लोकप्रियता वाढली आंदोलनाचा मुख्य चेहरा ते झाले होते तिथून ते प्रकाश झोतातही आले आदिवासी मतदार नेहमीच काँग्रेसच्या बाजूनं असतात असं असलं तरी या मतदारांना आपल्या बाजूनं वळवण्यासाठी भाजपने ही गुजरात गौरव यात्रा काढली होती ज्याचा मुख्य फोकस आदिवासी भाग हाच होता पण भाजपला त्याचा फायदा होत असल्याचं दिसत नाही त्याचं कारण अनंत पटेल असल्याचं बोललं जातं ऑक्टोबर दोन हजार बावीसमध्ये अज्ञात लोकांनी त्यांच्यावर हल्लाही केला होता नवसारी जिल्ह्यातल्या खेरगाम शहरात अनंत यांच्यावर काही अज्ञात व्यक्तींनी हल्ला केल्याची तक्रारही दाखल आहे या हल्ल्यात त्यांच्या डोळ्यांना गाडीवरही दगड फेक झाली होती या हल्ल्यानंतर जिग्नेश मेवाणी यांनी अत्यंत तिखट शब्दात आपली प्रतिक्रिया व्यक्त केली होती अनंत पटेल यांनीही ट्विटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया दिली होती मे पत्थर पर लिखी इबारत हु शीशे से कब तक तोडोगे मिटने वाला मैं नाम नहीं तुम मुझको कब तक रोकोगे ही अनंत पटेल यांची यात्रा आहे की जेव्हा भा महाराष्ट्रात भारत जोडो यात्रेला ब्रेक लागला तेव्हा राहुल गांधींनी सर्वात आधी पटेलांच्या प्रचारासाठी वेळ काढला ज्या ठिकाणी राहुलने सुरतच्या महुळा इथे ही सभा घेतली होती तिथून आजूबाजूच्या जागांवर त्याचा परिणाम अपेक्षित आहे असं बोललं जात आहे दक्षिण गुजरातच्या या भागात काँग्रेसच्या चार विधानसभा आहेत यामध्ये वासनचाही समावेश आहे जिथून अनंत पटेल हे उभे आहेत आणि सद्यस्थितीत जिथून ते आमदारही आहेत ही झाली अनंत पटेल यांची गोष्ट आता या गोष्टीची मूळ स्क्रिप्ट लिहिली आहे न्यूज तकच्या श्रेया बहुगुणा यांनी हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद